सो वेलकम एवरीवन, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे बघा. आपण आज म्हणजे आज म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जी काही मॅचची रिव्हिजन चालू केलेली आहे तर त्यामध्ये आज आपण 1.5 हे सोडवत आहोत. 1.5 बरोबर 1.5 गणित भाग एक, 1.5 गणित भाग एक, त्यातला 1.5 आपण सोडवणार आहोत. प्रकरण आहे तुमचं दोन चलातील रेषीय समीकरणे. प्रकरण कोणतं आहे तुमचं? दोन चलातील रेषीय समीकरणे. प्रकरण आपण घेणार दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स. बघा आता हा जो काही आहे ना, तर हे यामध्ये तुम्हाला शाब्दिक गणित आहेत. कोणती गणित आहेत? शाब्दिक गणित आहेत. आणि सर्व समोर रेडी असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. बघा सर्व काही या जे काही पीपीटीज आहेत बरोबर, तरी काय पीपीटीज आपल्या म्हणजे प्रेझेंट पॉवर पॉईंट आपल्याकडे तयार आहे, त्यामुळे वेळ जास्त लागणार नाही आपल्याला. काही टायपिंग वगैरे करायचं नाही आपल्याकडे, फक्त आपल्याला समजून घ्यायच्या गोष्टी. आणि याचे व्हिडिओज मी तुम्हाला आधी सुद्धा शेअर केले होते, तर बऱ्याच मुलांनी त्याच्यावर अभ्यास सुद्धा केलेला असेल. चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. एक मिनटं, अक्षत आलाय का? अक्षत नाही ना, त्याच्यासाठीच आपण हे सेशन परत चालू केलं. 2 मिनिट थांबा जरा. चला तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. बघा आपला पहिला प्रश्न काय आहे, तर आपला पहिला प्रश्न आहे बघा, दोन संख्यांमधील फरक आहे 3. लक्षात घ्या, दोन संख्या आहे, त्या दोन संख्यांमधला फरक किती आहे? 3 आहे. आज त्याचबरोबर मोठी जी संख्या आहे, तर मोठ्या संख्येच्या तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे 19. तर तुम्हाला त्या लहान संख्या शोधायच्या आहे. तुम्हाला काय करायचं? लहान संख्या शोधायच्या आहेत बरोबर, ठीक आहे. आता परत थोडासा रिपीट करतो, नाही रिपीट नाही, आधी गणित पूर्ण घेतो मग त्यांचं दुसरं रिपीट करूया आपण. तर काय करायचं आपल्याला? दोन संख्यांमधला फरक 3 आहे. म्हणजे समजा काय करायचं, उकल इथून सुरू होते तुमची. बघा उकल, समजा दोन संख्यांमधली जी मोठी संख्या आहे, दोन संख्यांमधली मोठी संख्या आपण एक्स मानायची. काय मानायची? एक्स मानायची. लहान संख्या काय मानायची? वाय मानायची. हे सर्व प्रेझेंटेशन मीच तयार केलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठली गडबड नाही, एवढं समजून घ्या तुम्ही. मोठी संख्या तुम्हाला एक्स मानायची, लहान संख्या वाय मानायची आहे. पहिल्या अटीनुसार, पहिली अट कोणती? ही अट आहे बघा, पहिली, दोन संख्यांमधील फरक 3. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर किती उरतात? 3. एक्स वजा वाय बरोबर 3 हे तुम्हाला समीकरण मिळालं. समीकरण काय मिळालं तुम्हाला? एक्स वजा वाय बरोबर 3, समीकरण क्रमांक 1. दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट कोणती आहे बघा, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे किती झाले? 3x. लहान संख्येची दुप्पट म्हणजे किती झाले? 2y. त्यांची बेरीज बघा, इथे बघा बेरीजची ना, त्यांची बेरीज किती आहे? 19 आहे. किती आहे? 19. हे झालं इक्वेशन नंबर, हे झालं समीकरण क्रमांक 2, हे झालं समीकरण क्रमांक 2. आता तुम्हाला समीकरण 1 आणि समीकरण 2 सोडवायचं आहे. समीकरण 1, समीकरण 2 सोडवायचं आहे. तसं परत रिपीट करूया बघा 2 मिनिटं. चला अक्षय, तुझ्यासाठी थांबलो तुम्ही, लक्ष द्यायचं आता स्क्रीनवर. क्वेश्चन नंबर 1, टू नंबर्स डिफर बाय 3. ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आपण शिकत आहोत, ऍप्लिकेशन. सो टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ द ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर, तुम्हाला नंबर शोधायचे, यू हॅव टू फाइंड द नंबर. सो व्हॉट इज द सोल्युशन? लेट सी. लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. ग्रेटर नंबर मोठी संख्या आपण एक्स मानली. And smaller number be y. Smaller number be y. Smaller number आपण घेतला y. So from the first condition, कोणती condition आहे first? इथे बघा, first condition ही आहे, two numbers differ by 3. Two numbers differ by 3 म्हणजे काय? तर मोठी संख्या इकडे घ्यायची x minus smaller number y is equal to 3. Right? So you get the equation, you got the equation number 1. समीकरण क्रमांक 1 तुम्हाला मिळालं, x वजा y बरोबर किती मिळाले? 3 मिळाले. x वजा y बरोबर किती मिळाले तुम्हाला? 3 मिळाले. Then second condition. What is second condition? प्लीज म्यूट युअर साऊंड. काय तुमची सेकंड कंडिशन? बघा इकडे आहे बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. बघा स्मॉल सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज इक्वल टू 3x. सम म्हणजे बेरीज इज इक्वल टू 19, इज इक्वल टू 19. यू गॉट द इक्वेशन नंबर 2. तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मिळालेली आहे. सो वी आर गोइंग टू सॉल्व इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. याच्या पुढच्या सगळ्या स्टेप समान असतात बघा. सो फर्स्ट व्हॉट वी डिड, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 बरोबर, याला आपण दोनने मल्टिप्लाय केलं सगळ्यांना. सो व्हॉट वी गेट हियर? 2x - 2y इज इक्वल टू 6. 3 to the 6. सो व्हॉट वी गेट हियर? तुम्हाला इक्वेशन 3 मिळालेलं आहे, 2x - 2y इज इक्वल टू 6. हियर 3x + 2y इज इक्वल टू 19. आता थोड्या वेळासाठी इक्वेशन 1 चा विचार करायचा नाही, यू आर ओनली कन्सिडरिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. समीकरण 2, समीकरण 3 बघा, त्याचा विचार करायचा आहे. आता इथे तुम्ही जर बघाल समीकरण, इथे बघा
प्लस टू वाय माइनस टू वाय अपन काय करू शकतो डायरेक्ट ऍडिशन करू शकतो बेरीज करू शकतो बघा इथे गेटिंग सो बघा मग तुम्हाला सांगितलं होतं हे झालं तुम्ही समीकरण एक समीकरण दोन आता काय केलं आपण समीकरण जे दो एक आहे त्याला आपण दोन ने गुणलं या सर्व समीकरणाला आपण एक दोन ने गुणलं डावी बाजू आणि उजव्या बाजूला तर काय मिळालं तुम्हाला दोन एक्स वजा दोन वाय बरोबर किती मिळाले सहा मिळाले दोन एक्स वजा दोन वाय किती मिळाले सहा मिळालेले किती मिळाले सहा समीकरण क्रमांक तीन आता सरळ सरळ आपण काय करतो समीकरण दोन आणि समीकरण तीनची बेरीज करतो पुढे तुम्हाला दाखवतोय पुढच्या स्टेप सगळ्या कॉमन आहेत समान आहे सगळ्या येस हा बघा तर समीकरण दोन आणि तीनची आपण बेरीज केली या ठिकाणी काय केली समीकरण दोन आणि तीनची बेरीज केलेली आहे बेरीज केल्यावर तुम्हाला माहिती कुठे चिन्ह वगैरे बदलत नाही चिन्ह वगैरे बदलत का नाही इथे हा दोन वाय कट झाला प्लस मायनस तीन आणि दोन झाले पाच एक्स इथं एकोणीस आणि सहा झाले पंचवीस या पाच ने त्याला भाग लावा पंचवीस ला एक्स बरोबर पंचवीस भागिले पाच एक्स ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे पाच एक्स ची किंमत मिळाली पाच पाच पंचवीस ही किंमत ठेवा समीकरण क्रमांक एक मध्ये कुठे ठेवायची समीकरण क्रमांक एक मध्ये ठेवा कुठे ठेवा असं काही नाहीये सोपं समीकरण आपण शोधतो सहसा तर एक्स वजा वाय बरोबर तीन पाच वजा वाय बरोबर तीन इथे काय केलं बघा हा वाय आपण तिकडे घेऊन गेलो धन झाला हा तीन इकडे आणला ऋण झाला बघा ती स्टेप बघा काय ही स्टेप इथे वाय इकडे घेऊन गेलो धन झाला तीन तिकडे घेऊन गेलो ऋण झाला मग काय मिळालं तुम्हाला वाय बरोबर पाच वजा तीन वाय बरोबर पाच वजा तीन म्हणजे वाय किती मिळालं तुम्हाला दोन मिळाला वाय किती मिळाला दोन म्हणजे तुम्हाला काय मिळालं एक्स मिळाला वाय मिळाला दोन संख्यांमधली मोठी संख्या पाच आहे आणि लहान संख्या किती आहे दोन आहे बरोबर की नाही एक्स आणि वाय तुम्हाला काढलेलं आहे मोठी संख्या मिळाली पाच लहान संख्या छोटी संख्या मिळाली तुम्हाला लहान संख्या मिळाली दोन थोडस परत रिपीट करतो बघा येस सो वी आर ऍडिंग इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री हियर प्लस टू वाय मायनस टू वाय लॅप्सेस टू प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह एकोणीस आणि सहा झाले तुमचे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह डन इकडे बघा आता सो एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फाय डिवाइडेड बाय फाय हा इथे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होणार यू गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथे फाईव्ह पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर व्हॅल्यू टाका यू विल गेट द आन्सर एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री फाय मायनस वाय इज इक्वल टू थ्री फाय मायनस थ्री इज इक्वल टू वाय इथे फक्त काय केलं आपण साईन बघा नीट लक्ष द्या हियर या स्टेपला काय केलं हा वाय आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो थ्री लेफ्ट हँड साईडला गेलो त्यांचे साईन्स चेंज झाले मायनसचं प्लस झालं प्लसचं मायनस झालं सो फाय मायनस थ्री इज इक्वल टू वाय टू इज इक्वल टू वाय अँड फायनल यू गेट द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू टू वाय किती मिळालं टू मिळालं द फर्दर नंबर्स आर फाईव्ह अँड टू द नंबर्स आर फाईव्ह अँड टू आपल्याला फक्त नंबर्स पाहिजे होते आता ही जी गणित आहेत ना शब्दी गणित आहेत असतं सोपी फक्त तुम्हाला इक्वेशन जमलं पाहिजे इक्वेशन जमलं की तुम्हाला ते सर्व सोपं जातं नाहीतर त्याच्यात पण आपलं आपण डोकं खात बसतो की नेमकं काय करायचं ते चला प्रश्न क्रमांक एक झालेला आपला प्रश्न क्रमांक एक झाला तर प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया आपल्याला इथे बघा तुमच्या पुस्तकात ही कृती आहे तर तुमच्या पुस्तकातूनच हे बरोबर स्क्रीनशॉट आपला सॉरी स्क्रीनशॉट किंवा स्नॅपशॉट म्हणा हा तुमच्या पुस्तकातून मी घेतलेला आहे बघा जसाच्या तसा आहेत कुठलाही बदल नाहीये तर तुम्हाला ही कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे असा एक तुम्हाला दिलेला एक चौकोन आयत दिला लिहिला आहे मी आयत आहे इथे तुम्हाला किमती दिलेल्या आहेत लांबी इथे रुंदी बरोबर त्यानंतर दुसरी कृती आहे तुम्हाला दिलेली आहे अशी की तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत एक्स आणि वायची किंमत तुम्हाला काढायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याचं क्षेत्रफळ माझे म्हणजे कोणाचे आयताचे क्षेत्रफळ काढायचं आणि आयताची परिमिती काढायची आहे आयत्या क्षेत्र आणि आयताची परिमिती काढायची आहे बरोबर की नाही परत सांगतो बघा रिपीट करतो नाव क्वेश्चन नंबर टू हियर दिस इज द स्नॅपशॉट ऑफ फ्रॉम टेकन फ्रॉम युअर टेक्स्टबुक जर तुम्ही बघाल पुस्तकातलं डिट्टो आहे हे मी माझ्या मनाने कुठले बरोबर हे पूर्ण हा पुस्तकातूनच आपण कॉपी करून इथे घेतलेलं आहे सो व्हॉट इज द ऍक्टिव्हिटी गिव्हन टू यू आय एम अ रेक्टँगल व्हॉट आय एम अ रेक्टँगल दॅन लेंथ आणि ब्रेड तुम्हाला दिलेली आहेत राईट दॅन हे ऍक्च्युली इथे बरं का हे असं आहे हे जे व्हॅल्यू आहे ना ही व्हॅल्यू ती इथे तुम्हाला ऍक्च्युली इट्स अ ब्रेड दिले तुम्हाला दॅन किंवा विड तुम्हाला त्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे देन आफ्टर दॅट फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया माय मीन्स कोणाचं रेक्टँगलचं हु इज मी हा कोण इथे माय कोण म्हणजे कोणाचं रेक्टँगलचं पेरिमीटर अँड एरिया गेटिंग पेरिमीटर अँड एरिया चला जाऊया सोडूया सोपं आहे ते आता तुम्हाला काय करायचं आहे इथून आपलं उत्तर सुरू होतं बघा इथून उ क ल बरोबर आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात हे तुम्हाला माहित आहे हे गुणधर्म आयता सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणजेच दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक्स वजा वाय हे बघा समोर समोरचं ठीक आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक्स वजा वाय आता ह्याला सोडवलं आपण याला का सोडवायचं आपल्याला इक्वेशन पाहिजे म्हणून सोडवायचं आहे इथे बघा दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक्स वजा वाय आता काय केलं हा दोन आपण त्या बाजूला घेऊन जातोय आणि हा वाय आपण या बाजूला घेऊन जातोय बघा काय होतं त्यांचे चिन्ह बदलणार त्या ठिकाणी हा वाय वजा आता इथे आल्यावर धन झाला आठ तसाच ठेवला
चार एक्स असं राहिलं, दोन वाय दोन एक्स अधिक आहे तर वजा झाला, चार जण दोन गेले, इथे उरले दोन एक्स, इथं वाय एक, हा इथला एक आणि हा इथला एक, एक आणि एक किती झाले तुमचे दोन वाय झाले, दोन वाय अधिक आठ, दोन वाय अधिक आठ। मग आपण ह्या दोघांना सुद्धा तिकडे घेऊन जाऊया, सॉरी दोघांना नाही एक मिनटं, फक्त हा दोन वाय तिकडे घेऊन जा, तुम्हाला काय मिळणार, दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ, दोन एक्स वजा दोन वाय किती मिळालं तुम्हाला आठ मिळालं आहे, ठीक आहे। आणि मग त्याला पुढे सोडवायचं तुम्हाला नीट, आधी मला ही स्क्रीन कम्प्लीट करू द्या। सो व्हॉट वी गेट, दोन कॉमन काढला, दोन कॉमन काढला, एक्स वजा वाय बरोबर आठ, एक्स वजा वाय बरोबर आठ भागिले दोन, एक्स वजा वाय किती मिळालं तुम्हाला चार मिळालं, एक्स वजा वाय किती मिळालं चार, त्याला द्या इक्वेशन नंबर वन, समीकरण क्रमांक एक, इक्वेशन नंबर वन, राईट। बघा, सो हियर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, ही प्रॉपर्टीज आहे, राईट। सो वी हॅव टेकन अपोजिट साइड्स ऑफ द लेंथ, लेंथच्या अपोजिट साइड्स घेतल्या, हियर टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एट, फोर एक्स मायनस वाय, देन वाय प्लस वाय इज इक्वल टू एट, फक्त हा वाय तिकडे घेऊन गेलो, अँड दिस टू एक्स वी हॅव टेकन टू अनदर साइड ऑफ द इक्वल इक्वल टू साइन, राईट। सो वी गॉट, हे इथपर्यंत आलो आपण, टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू एट, इथपर्यंत आपण आलो। देन आफ्टर दॅट हियर चला सॉल्व्ह करायचं आपल्याला, वॉट वी गेट, टू ब्रॅकेट एक्स मायनस वाय इक्वल टू एट, डिवाइड करा यू विल गेट एक्स मायनस वाय इक्वल टू फोर, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर, दिस इज इक्वेशन नंबर वन, राईट। आता तुम्ही लेंथ घेतल्या, आता काय करायचं तुम्हाला, विड्थ घ्यायची किंवा काय म्हणतो आपण त्याला, विड्थ किंवा काय म्हणतो आपण त्याला, रुंदी घेऊया। बघा इथे परत सम्मुख बाजू एक रूप असं, आता इथे रुंदी घेतली आहे, दोन वाय बरोबर एक्स अधिक चार, म्हणजेच एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, हे झालं इक्वेशन नंबर टू, एक्स वजा वाय बरोबर। आता इथे काय केलं आपण, एकामधून दोन वजा केलं, इथे सबट्रॅक्शन केलं, कारण इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे, आपण या ठिकाणी काय केलं, यांची वजाबाकी केली, बघा काय केली, यांची वजाबाकी, एक्स वजा वाय बरोबर चार वजा, इथे बघा चिन्ह बदल, इथे वजा झालं, हे अधिक झालं, आणि हे सुद्धा तुमचं अधिक झालं, राईट। मग वजा एक, इथे बघा काय मिळालं तुम्हाला, वजा एक अधिक दोन, वजा एक अधिक दोन किती आले तुमचे, एक आला, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला वायची किंमत या ठिकाणी मिळाली, इथे चार, चार अधिक चार झाले आठ, वाय किती मिळालं तुम्हाला या ठिकाणी, वाय किती मिळाला आठ मिळाला, वायची किंमत ठेवा तुम्हाला एक्स मिळेल, कुठे ठेवा समीकरण एक मध्ये ठेवा, मग एक्स वजा वाय बरोबर चार, एक्स वजा आठ बरोबर चार, म्हणजे तुम्हाला वाय किती, एक्स किती मिळाला इथे बघा, एक्स मिळाला बारा, एक्स किती मिळाला तुम्हाला बारा बरोबर, चार अधिक आठ बरोबर बारा। आता लांबी काढा, आधी काय काढायचं, लांबी, लांबी म्हणजे काय, दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर दोन गुणिले बारा अधिक आठ अधिक आठ, चोवीस अधिक सोळा बरोबर मिळाले चाळीस, एक्स आणि वायची किंमत टाकायची। रुंदी पण काढा, दोन वाय दोन गुणिले आठ बरोबर सोळा, ही तुमची रुंदी मिळाली। आता लांबी मिळाली, रुंदी मिळाली, तुम्ही काय काढू शकता, आयताचे क्षेत्रफळ, सूत्र काय, आयताचे क्षेत्र बरोबर लांबी गुणिले रुंदी, चाळीस गुणिले चाळीस गुणिले सोळा, सहाशे चाळीस चौरस एक, सहाशे चाळीस चौरस एक। परिमिती काय सूत्र आहे परिमितीचं, आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी आहे चाळीस, रुंदी आहे सोळा, चाळीस आणि सोळा झाले छप्पन, दोघांचा गुणाकार दोन गुणिले छप्पन आले एकशे बारा, हे झालं तुमचं शेवटचं उत्तर एकशे बारा। अशा प्रकारे तुम्ही काय केलेली आहे, ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे। परत रिपीट करतो बघा, इथपर्यंत आपलं झालं होतं, येस, सो वी हॅव इक्वेशन नंबर वन, वी गॉट इक्वेशन नंबर वन, देन अगेन वी हॅव टेकन अपोजिट साइड्स। मग आता इथे काय घेतलं आपण, विड्थ घेतली किंवा ब्रेथ घेतली, सो वी गॉट टू वाय इज इक्वल टू एक्स प्लस फोर। बघा इथले तुम्हाला परत सांगतो, कन्फ्यूज होत असेल तर बघा, दिसत हे बघा, हे इकडचं बघा, टू वाय इज इक्वल टू एक्स प्लस फोर, टू वाय इज इक्वल टू एक्स प्लस फोर, हे आपण घेतलं, राईट। देन बघा, हा, सो वी गॉट टू इक्वेशन, इक्वेशन वन अँड इक्वेशन टू, देन सबट्रॅक्शन केलं आपण, हियर साइन चेंज झालं मायनस आणि हियर इट इज प्लस, अगेन मायनस हे सुद्धा प्लस झालं, सो हियर मायनस वन प्लस टू इज इक्वल टू वन अँड फोर प्लस फोर इज इक्वल टू एट, सो यू गॉट द व्हॅल्यू ऑफ एट, वाय इज इक्वल टू एट, वायची व्हॅल्यू तुम्हाला एट मिळाली, देन यू गॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स किती मिळाली फोर्टीन, सॉरी ट्वेल्व, एक्स किती मिळाली ट्वेल्व। मग लेंथ काढा, लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज इक्वल टू टू एक्स प्लस वाय प्लस एट, एक्स आणि वायची व्हॅल्यू टाका, टू इंटू ट्वेल्व प्लस एट प्लस एट, यू गॉट द व्हॅल्यू इज फोर्टी, लेंथ किती मिळाली फोर्टी। इथं ब्रेथ पाहिजे, चुकून इथं लेंथ झालं, इथे बघा, हा हे लेंथ काढून टाकायचं, इथे इथे ब्रेथ पाहिजे किंवा विड्थ पाहिजे, काही पण टाका, इथे नाव ब्रेथ टाका, विड्थ टाका, ते चुकून झालंय। सो टू वाय इज इक्वल टू टू इंटू एट, दॅट इज सिक्सटीन। सो आता तुम्हाला एरिया, तुम्हाला लेंथ मिळाली, ब्रेथ मिळाली, व्हॉट यू नीड टू डू, हे तुम्हाला काढायचं, लक्षात घ्या, एरिया, एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेथ, फोर्टी इंटू सिक्सटीन, सिक्स फोर्टी स्क्वेअर युनिट, अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू ब्रॅकेट एल इंटू बी, दॅट इज एल प्लस बी, दॅट इज लेंथ इंटू लेंथ प्लस ब्रेथ।
सो 40 + 16 इज इक्वल टू 56, मल्टीप्लाय करा यू विल गेट द आंसर 112. किती मिळतं तुम्हाला? 112. हे जे परीक्षेला प्रश्न विचारतात ना, हे ऍक्च्युअली तुमचे स्कोरिंग आहे. स्कोरिंग यासाठी असतात की ऍट स्ट्रेच आहे, बघा एकदम स्ट्रेट आहे, कुठेही काही कन्फ्युजन नाही आहे. सिम्पल, समोरासमोर सर्व दिलेलं असतं, तुम्हाला फक्त अप्लाय करायचं ब्रेन, तुम्हाला तुमचा ब्रेन किंवा मेंदू तुम्हाला या ठिकाणी नीट वापर